जळगाव भाजपा महापौर व उपमहापौर पदासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करणार असे चित्र दिसत असताना आज अचानक महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 2 अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कोण उमेदवार राहणार हे सायंकाळी फायनल होणार आहे. शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपकडून कोण उमेदवार दावेदारी करणार असा प्रश्न पडला असतानाच भाजपने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाची वाट पाहिली. सर्वसाधारणपणे 1 वाजेच्या सुमारास न्यायालयाने ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर भाजपने आज आश्चर्यचकितरीता महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांचे प्रत्येकी 2 अर्ज दाखल केले. यामध्ये महापौर पदासाठी सौ भारतीताई सोनवणे व प्रतिभाताई कापसे तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे व मयूर कापसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 2 अर्ज दाखल केले आहेत. यापैकी प्रत्येकी 1 नाव आज सायंकाळी फायनल होणार असून या प्रसंगी भाजपचे गटनेते भगत बालानी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. आताच आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महापौर पदासाठी 2 अर्ज आम्ही दाखल केलेले आहे. एक आमचे जे विद्यमान महापौर आहेत भारतीताई कैलास सोनवणे आणि दुसरे जे अर्ज दाखल केलं ते आमचे ज्येष्ठ नेते आबा कापसे यांची धर्मपत्नी प्रतिभा आबा कापसे असे 2 आम्ही महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले आहे. आणि उपमहापौर पदासाठी आमचे मागासवर्गीय समाजाचे श्री सुरेश भाऊ सोनवणे आणि दुसरं मयूर भाऊ कापसे असे उपमहापौर पदासाठी 2 अर्ज आता आम्ही दाखल केलेले आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे उद्याच्या होण्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्यांना किती घोडेबाजार केला परंतु भारतीय जनता पक्षाच्याच महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्याच उपमहापौर निवडून आज शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी सौ जयश्री सुनील महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.